नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सुरेशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला फळ प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क अर्थात मॅग्नेट पुणे यांनी ज्यांना फळ प्रक्रिया उद्योग सुरू करायचे आहेत अशा लाभार्थ्यांकडून अर्ज मागवलेले आहेत आणि यांच्याकडून म्हणजे या विभागाकडून आपल्याला प्रकल्प किमतीच्या 60% अनुदान मिळणार आहे। जास्तीत जास्त 10 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट आपण या अंतर्गत दाखल करू शकतो आणि त्याच्या 60% म्हणजे 6 कोटीपर्यंत आपल्याला अनुदान मिळू शकतं। याबाबत त्यांनी काल दिनांक 11 जुलै 2023 रोजी वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली। आपण या अंतर्गत कुठले कुठले फळ प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतो ते आपण समजून घेऊयात। यामध्ये आहेत केळी, पेरू, डाळिंब, चिकू, सीताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची लाल किंवा हिरवी, आंबा, लिंबू, काजू, परवळ व फुल पिके जे सगळ्या प्रकारची जी काही फुलं आहेत यांच्या संदर्भात काढणी पश्चात म्हणजे शेतातून माल बाहेर काढल्यानंतर त्याचं व्यवस्थापन किंवा त्याचे मूल्यवर्धन होईल यासाठीचे जर आपल्याला प्रोजेक्ट उभे करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला या योजनेअंतर्गत 60% अनुदान मिळणार आहे। आणि लक्षात घ्या, हे अनुदान आपल्याला अडवा स्वरूपात मिळणार आहे, अग्रिम स्वरूपात म्हणजे प्रोजेक्ट सुरू करण्याच्या आधी आपल्याला सबसिडी मिळेल आणि आपण आपला स्वतःमध्ये टाकायचा अशा पद्धतीने आपण हे प्रकल्प याअंतर्गत उभारू शकतो, सुरू करू शकतो। त्यामुळे आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट उभं करण्याची गरज नाही आहे, उर्वरित फक्त 40% आपल्याला स्वतः उभे करायचे आहेत। त्यातील 20% आपण बँक कर्ज घेऊ शकतो आणि 20% स्वहिस्सा आपल्याला टाकायचा आहे। त्यामुळे आपल्याला प्रकल्प उभारी करणं हे खूप सोयीस्कर होतं आणि सहज होतं। आता महत्त्वाची गोष्ट, यामध्ये अर्ज कोण करू शकतं? तर यामध्ये अर्ज करू शकतात शेतकरी उत्पादक संस्था आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार। आता यातील शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे काय? तर हा एक व्यापक शब्द आहे। यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, शेतकऱ्यांच्या जे काही सहकारी संस्था असतील त्यासुद्धा यामध्ये समावेश करू शकतात, अर्ज करू शकतात। त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत प्रोत्साहित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे प्रोत्साहित लोकसंचलित साधन केंद्र हे सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात। त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जर फेडरेशन असेल तर ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात। या सर्व प्रकारच्या शेतकरी उत्पादक संस्था या योजनेचा जर त्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये अर्ज करू शकतात। त्याच पद्धतीने मूल्य साखळी गुंतवणूकदार म्हणजे खाजगी उद्योजक हे सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात। ही फक्त शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेली योजना नाही आहे, तर खाजगी उद्योजकांना सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। परत त्यांना त्यामध्ये प्रक्रिया उद्योग म्हणजे प्रोसेसिंग युनिट सुरू करणं आवश्यक आहे किंवा त्यांनी त्या मालाचे व्यवस्थापन आणि तो एक्सपोर्ट केला पाहिजे, किमान या 2 गोष्टींची यामध्ये अपेक्षा आहे। आता संपूर्ण महाराष्ट्रातून या योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे, तर सगळ्यांनाच यामध्ये आपल्याला हे अनुदान मिळणार नाही आहे। तर आपण ह्या विहित मुदतीमध्ये जे काही अर्ज दाखल करणार आहोत त्यामध्ये जेवढे अर्ज त्यांच्याकडे मिळतील त्यापैकी ते गुणांकन देतील, जे त्या प्रत्येक अर्जाला काही मार्क्स देतील त्यांच्या क्रायटेरियानुसार। आणि त्यानंतर जे टॉपच्या ज्या काही 70 संस्था आहेत त्यांनाच या योजनेअंतर्गत DPR दाखल करण्याकरता म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट दाखल करण्याकरता एक संधी उपलब्ध करून देण्यात येईल। त्यांनी आपला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट दाखल केल्यानंतर त्यांना अंतिम मंजुरी मिळेल, म्हणजे फक्त 70 संस्थांना यामध्ये शॉर्टिंग केलं जाणार आहे, त्याची निवड केली जाणार आहे। आणि या 70 संस्थांमध्ये पण 56 शेतकरी उत्पादक संस्था आणि 14 हे मूल्य साखळी गुंतवणूकदार म्हणजे खाजगी उद्योजक यांची निवड केली जाणार आहे। आता यामध्ये अर्ज कसा करायचा? तर स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर जाऊन या संदर्भात आपण गाईडलाईन्स डाउनलोड करू शकतात। त्या गाईडलाईन्समध्ये अर्ज कसा करायचा, त्यासोबत डॉक्युमेंट्स काय लागतील या संदर्भात सगळं डिटेल स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे। या संदर्भात आपण FSHR टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हे डॉक्युमेंट्स तिथे उपलब्ध आहेत, तिथून सुद्धा आपण ते डॉक्युमेंट्स घेऊ शकतात। त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स आम्ही सेव्ह करून दिलेले आहेत, आपण व्हिडिओ पाहाल तोपर्यंत त्या ठिकाणी ते उपलब्ध झालेले असतील। आता हे ॲप्लिकेशन त्यासोबत असलेले डॉक्युमेंटची चेकलिस्टप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला 10 ऑगस्ट 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत 10 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंतच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामध्ये हे आपला अर्ज हार्डकॉपीमध्ये म्हणजे एका फाईल स्वरूपामध्ये हार्डकॉपीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखल करायचे आहेत। लक्षात घ्या, ही मुदत स्पेसिफिक आहे, त्यानंतर कुठल्या प्रकारची एक्सटेन्शन या ठिकाणी जनरली दिली जात नाही, त्यांच्याकडून मुदत वाढवून दिली जात नाही। त्यामुळे या मुदतीच्या आधीच आणि शेवटी पण गर्दी करायची गरज नाही आहे, आपण त्याआधी पण हे अर्ज जर आपलं कागदपत्र पूर्ण असेल तर दाखल करू शकतो। आपल्याला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या अंतर्गत अर्ज दाखल करायचे असेल
तर आपण एफएसआर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यावसायिक सेवा घेऊ शकता। त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करा, आमचे प्रतिनिधी आपल्याला आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देतील। या व्हॉट्सअप नंबर आपण फक्त मॅग्नेट असा एक मेसेज करा, त्यानंतर आमचे प्रतिनिधी तुम्हाला या डॉक्युमेंटची चेकलिस्ट, त्याचे गाईडलाईन्स वगैरे या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतील। आणि आपण आमच्या माध्यमातून आमच्या व्यावसायिक सेवेतून अर्ज करायचा असेल तर ते देखील सुद्धा करू शकतात, त्यासाठी सुद्धा या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर पण करा, जेणेकरून ज्यांना कोणाला या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करायचा आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। त्याच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद।